अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विलास चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। शासनाने जाहीर केलेल्या जामनेर सारख्या दुष्काळग्रस्त तालुक्यातील शहापूर या गावातील प्रयोगशील शेतकरी गोपाल सनांसे यांनी तंत्रशुद्ध पद्धतीने शेती करत अवघ्या 1.5 एकर शेतामध्ये भरीत वांग्याची लागवड करून सुमारे 5 लाख रुपयांचे उत्पन्न प्राप्त केले आहे। त्यांचा मुलगा शुभम सनांसे हा कृषीशास्त्र पदवीधर असून त्याने पारंपरिक शेती न करता तंत्रशुद्ध पद्धतीने कशी शेती करावी याची माहिती वडिलांना दिली। त्यानुसार शेतकरी गोपाल सनांसे यांनी अत्यंत कमी पाण्याचा वापर करत भरीत वांग्याचे हे विक्रमी उत्पादन घेतले आहे। सनांसे यांच्या भरीत वांग्यांना जळगाव भुसावळ बाजारपेठेमध्ये प्रचंड मागणी आहे। गेल्या जून महिन्यामध्ये त्यांनी या भरीत वांग्याच्या बियाण्याची लागवड केली होती। त्यानंतर ऑगस्ट महिन्यापासून त्यांना उत्पादन यायला सुरुवात झाली आहे। फक्त 6 महिन्यांच्या कालावधीत त्यांनी ही किमया करून दाखवली असून त्यांचा हा भरीत वांगी लागवडीचा प्रयोग इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे। दत्तात्रय विश्वनाथ सनांसे, शहापूर गाव, तालुका जामनेर, जिल्हा जळगाव। मी हे 11 जुलैला लागवड केलेली, तर त्यानंतर मग उत्पन्नाला ऑक्टोबरपासून सुरुवात झाली। 1.5 एकर आहे जवळजवळ, 1.5 एकरात 3000 फुल्या पडल्या होत्या। त्या तर एका फुलीवर मी 4 ते 5 झाडं लावले होते। तर ते लावल्यामुळे झाड संख्या वाढली, तर उत्पन्नात जास्त भर पडली। आणि ऑक्टोबरपासून सुरुवात झाली, माल यायला सुरुवात झाली जास्त। तर इथून भुसावळ मार्केट, जामनेर मार्केट या साईडला मी हातविक्री आणि किरकोळ ठोक विक्री भुसावळला केली जास्त, त्यामुळे उत्पन्न चांगलं झालं। जवळजवळ मला 5-5.5 लाख रुपये 1.5 एकरात मिळाले आत्तापर्यंत। आणि अजून प्लॉट पुढे चालू आहे, समजा आता जे येतील ते 20-25 हजार रुपये होतील। समजा निगा कशा पद्धतीने ठेवायची तुम्ही? निगा मी तण वगैरे काढून घेतलं होतं सुरुवातीला सर्व, आणि बैलांनी वखरणी सऱ्या ओढून घेतल्या होत्या अगोदर बैला। फवारणी मी नॅशनल कंपनीचे बायोचे औषध फवारले, मोक्ष, त्यानंतर एक बुरशीनाशक घेतलं त्यांचं। त्याच्याने जी शेंडाळी होती ती कंट्रोलमध्ये राहिली खूप। आणि एक ह्याच कंपनीचे प्रतिनिधी गोपाल राऊत म्हणून आहे, त्यांच्या मार्गदर्शनामुळे मी वारंवार ते व्हिजिट द्यायचे। आणि व्हिजिटमुळे मला ते सांगायचे की आता याच्यावर हे असं घ्यायचं तसं। त्यांच्या सल्ल्यानुसार, माझ्या अनुभवानुसार मी त्यावर हे करत गेलो आणि ते हे झालं जास्त, म्हणजे कीड कमी आली। वा भुसावळ वगैरे ह्या तालुक्यामध्ये वांग्याचं उत्पादन कमी आलं, त्या मानाने इकडे जळगाव जामनेर तालुक्यात मी लागवड केली आणि उत्पादन चांगलं असल्यामुळे मी ही विक्री भुसावळ आणि किरकोळ जामनेर या साईडला नेऊन विकत होतो। मी व्यापाऱ्यांना 20-25 रुपये किलोनं मी दिलं, किरकोळ 30-40 रुपये हातविक्री केली बाजारात जाऊन जाऊन। दुष्काळ असल्यामुळे तरी पण चांगलं उत्पादन निघालं। माझे नाव शुभम दत्तात्रय सरनसे, राहणार शहापूर। मी प्रथम 3 वर्ष ॲग्रिकल्चर डिप्लोमा केला वाकूडला, त्यानंतर बी एस सी ॲग्रीला ॲडमिशन घेतलं।
आता ह्या वर्षी लास्ट इयर आहे. जसं जसा वेळ मिळत गेला तसं मी घरच्यांना मदत केली आणि वडिलांना स्प्रे करायला मदत केली. मार्केटला माल घेऊन जायचो. प्रत्येक तिसऱ्या दिवशी स्प्रे घेतला. आणि जामनेर तालुक्यात दुष्काळ असल्यामुळे वांग्याचे मार्केट जास्त झाले. भुसावळ तालुका किंवा जळगाव जामनेर ह्या मार्केटला मी वांगे घेऊन जायचो. किती उत्पन्न भेटतं? उत्पन्न सरासरी एका गाडीचं सांगतो मी तुम्हाला. एक गाडी नेल्यावरती 8 ते 9 क्विंटल वांगे भरायचे ते, त्यामुळे 20 ते 25 रुपये सरासरी भाव मिळत होता. नमस्कार, तर आपण आलेलो आहोत आज जामनेर तालुक्यातील शापूर या गावाजवळ. तर या ठिकाणी जामनेर तालुका म्हटला म्हणजे हा ह्या वर्षाला दुष्काळी घोषित करण्यात आलेला आहे. आणि दुष्काळी घोषित करण्यात आलेला असताना देखील ज्या शेतकऱ्यांनी या ठिकाणी सर्वात जास्त उत्पन्न हे वांग्याचं घेतलेलं आहे, तर त्या शेतकऱ्यांशी आपण आता या ठिकाणी थेट त्यांच्याकडनं माहिती घेतलेली आहे. आणि त्याचबरोबर या वांग्यानेच जळगाव जिल्ह्याचं नाव लौकिक करत जागतिक विश्वविक्रमसुद्धा मागे झालेला आहे गेल्या महिनाभरापूर्वी. आणि त्यानंतर ह्या वांग्याला जी काही जास्त सगळ्यात जास्त मागणी झालेली आहे ती झालेली आहे जामनेर तालुक्यातनं. भुसावळ आणि ज्या जळगाव ह्या ज्या मोठमोठ्या बाजारपेठ होत्या ह्या बाजारपेठला वांग्याची मागणी ही जामनेर तालुक्यातनं सर्वात जास्त झालेली आहे. आणि इथून पुरवठा देखील या शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये केलेला आहे. कॅमेरामन सचिन माळीसह मी किरण सोनोने, JBN महाराष्ट्र न्यूज, जामनेर. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.